सुरू कर। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य समावले आहे। एकसाथ संविधान सुरू व्हावे व विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाला सुरुवात करावी।
शेड्यूलकर. टुडे इज द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल एंड आई वेलकम आवर रिस्पेक्टेड हेडमिस्ट्रेस नम्रता खंडारे मैम, ऑल माय रिस्पेक्टेड टीचर्स एंड ऑल द स्टूडेंट्स. आई एम रियली थैंकफुल टू द टीचर्स फॉर देयर गाइडेंस. We will study well as extra carry out extra activities and respect our teachers. And this is the key of successful life. Jai Hind, Jai Bharat, thank you. Maja Priya Bal Mitra Achaya Shubhadini. मी तुमचं नवीन पर्वासाठी शाळेच्या वतीने स्वागत करतो. तुमच्याकडे बघताना मी थेट 50 वर्ष मागे गेलो आणि माझे पण शाळेतले दिवस आठवायला लागले. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या शाळेमध्ये इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे की मी आज तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून जाणून घेतली आणि मला खूप आनंद झाला. आणि या ऊर्जेतूनच माणसाचं वैयक्तिक जीवन म्हणा, बौद्धिक जीवन म्हणा घडत असत. आणि अशाच डिसिप्लिनमध्ये तुम्ही तुमचं भावी आयुष्यात आलं, तुम्ही स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि ऑफकोर्स देशासाठी खूप मोठं काम कराल त्याच्याबद्दल मला थोडीही शंका नाही. मित्रांनो, मी ती जास्त बोलणार नाही कारण पण एक छोटीशी गोष्ट मला सांगतो की मला तुमच्या वयाचे असल्यापासूनच काहीतरी घरामध्ये खटपट करायची सवय होती. जसं का मी तिथे रोबो बघितला मला एकदम माझं बालपण आठवलं. आता त्या काळामध्ये एवढं अद्ययावत तंत्र नव्हतं आणि त्या प्रकारचं वातावरण पण नव्हतं, पण तरी मी काहीतरी करायचो. त्यातली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. मी तेव्हा 6व्या वर्गात असेल, माझी मोठी बहीण 9व्या वर्गात होती, तिच्या विज्ञानाचं पुस्तक मी चाळत होतो आणि मला तिथे आमच्या काळातले इलेक्ट्रिक बेल जे म्हणतात त्याचं चित्र दिसलं. मला काही जास्त कळायचं नाही, म्हटलं कसे वायरी किती गुंडाळ होत असेल. आणि मग त्या चित्राप्रमाणे मी सामान जमवायला सुरुवात आणि एक आणि मला ना तिथे इलेक्ट्रिकची वायर असते त्याला ती मला मिळे ना त्या पुस्तकात दिलं होतं की रेशमाने गुंडाळलेली तार. आता तार तर मिळाली पण रेशमाने गुंडाळलेली नव्हती. मग मी माझ्या आईच्या लुगड्याचे बारीक दोरे असतात ना त्याच्यावर गुंडाळून रेशम नाही तर कॉटनचीच होती ती आणि ती बनवली. आता मी आय विल कट द स्टोरी शॉर्ट आणि त्या प्रकारे ती बनवली. आता माझ्याकडे काहीच नव्हतं, कसं टेस्ट करणं. मग मी ते एका लाकडाच्या फुलीवर घेऊन शाळेत गेलो. ती सायन्स कोर्स शाळा होती आणि आम्ही 6व्या वर्गातला आणि लिबर्टी होती 9व्या 10व्या वर्गात. गेलो उभारलं दारामध्ये, काय रे काय म्हटलं ही इलेक्ट्रिकची घंटी आहे. हा, इलेक्ट्रिक घंटी आहे. हो सर, मला हे वाचते की नाही बघायचे. सर खूपच छान सगळेच येतं पण चांगलं असतं. मग सर आत घेऊन गेले आणि तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक ठिकाणी डिझाईन जे असतं त्याच्यामध्ये काही ना काही मर्यादा असतात. मग सरांनी बॅटरी आणली, ते लावलं, त्या घंटीने एकदा टिक केलं आणि ती जळली. पण तो टिक आवाज अजून माझ्या कानामध्ये आहे कारण ती तो आवाज माझी निर्मिती होती. सांगायचं तात्पर्य असं की प्रयोग करताना यश आणि अपयश दोघेही सारख्याच पिरियडने द्या. अपयश झालं म्हणून निराश होऊ नका आणि यश झालं म्हणून हवेत जाऊ नका. जमिनीवर राहा आणि तुमचं भविष्य निर्माण करा. तुमच्या शाळेला, तुमच्या शिक्षक वर्गांना आणि तुम्हाला भविष्यामध्ये उत्तुंग यश मिळो आणि दिवसेंदिवस तुमच्या शाळेची प्रगती वाढत जावो ही शुभेच्छा देऊन माझी तुम्ही संपवतो. नमस्कार.
तिथे छान मुलं आहेत, मुली पण छान. ताळ्या वाजवता येतात. तुमचे संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षिका किती चांगले आहेत असं प्रसन्न वाटते. आता इंगोले साहेब तर कितीतरी देशात मध्ये फिरले, जगामध्ये फिरले, पण त्यांनी तुमच्या शाळेची तारीफ केली. बरोबर आहे ना? त्यांच्या नावावर 37 पेटंट आहेत. पेटंट म्हणजे तशी वस्तू जगातल्या कोणत्याच माणसानं बनवली नाही. पेटंट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? तर लहान आहे, तुम्हाला एवढं कळणार नाही. पेटंट म्हणजे अशी वस्तू की जय जगातल्या कोणत्याच माणसानं बनवली ती त्यांनी बनवली. त्यांच्यासाठी जोरशात जोरान काढावं. तुमच्या सगळ्या सरांसाठी टाळ्या वाजवा. अरे मॅडमला राग येईल ना रे, मॅडमसाठी वाजवा. ते सर आहेत, किती चांगलं काम करत आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. मी इंगोले सरांना विनंती करतो की या सरांचा त्यांनी सत्कार करावा. खूप गाणं म्हटलं असं वाटत होतं की बाबा कॅसेट आपण ऐकत आहोत. कोण्या मॅडमने म्हटलं गाणं? चला इंगोले सर मॅडमचं एक गुच्छ देऊन स्वागत करा. या ताई टाळ्या वाजवा मॅडमसाठी. अरे जोरानं वाजवा ना जरा, अजून जोरानं. बघा आपण मॅडमचा चांगला सांस्कृतिक भवन मध्ये कार्यक्रम ठेवू, ठेवायचा ना आई वडिलांसाठी. चला मी तुम्हाला, तुम्ही शिबिरामध्ये किती मुलं होते सांगा बरं? छंद शिबिरामध्ये बरं ठीक आहे, काय करत नाही. बघा मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, मी कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो. कोण्या मुलांना शिकवतो? जोराने सांगणार रे. कोण्या मुलांना शिकवतो? माझ्याबरोबर खरोखर जे कलेक्टर आहेत, म्हणजे खरोखर जे आता आपल्या 4 तारखेला 12 वाजता आपल्याकडे IPS येणार आहे. म्हणजे 5 जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत नाईक नवरे साहेब, म्हणजे त्यांच्या हाताखाली 25 कलेक्टर दर्जाचे काम करतात लोक. किती? 25. ते आपल्याकडे येणार आहेत. आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला घ्यायला येतो, ते म्हणे घ्यायला नका येऊ, मी स्वतःच येतो. बघा बरं, मोठी माणसं असतात ना, चांगली असतात. बघा पहिली गोष्ट, कलेक्टरची परीक्षा मराठी इंग्रजी भाषेमध्ये देता येते. कोण्या भाषेमध्ये देता येते? जोरांना सांगा ना जरा. कोण्या भाषेमध्ये देता येते? कलेक्टरच्या परीक्षेला या वर्गातला प्रश्न येतो. कोणता वर्ग आहे? कोणता? कोणता वर्ग आहे? कोणता? जोरांना. बारावी नंतरचा कोणताही प्रश्न कलेक्टरच्या पहिल्या परीक्षेला येत नाही. परीक्षेला बसायला 35% मार्क्स पाहिजे. किती? दोघांनी सांगा ना रे. किती मार्क्स पाहिजे? 35. किती? दोघांना. आणि पास व्हायला 25% मार्क्स पाहिजे. किती? 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 कलेक्टरच्या परीक्षेमध्ये एक अक्षर नाही द्यावा लागत, प्रश्नाची उत्तर दिलेले असतात. शारदा विद्यालय ही शाळा कोण्या गावात आहे? अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती. प्रश्नाचे उत्तर दिलेले असतात, फक्त मार्क करावा लागते. परीक्षा कोण्या भाषेत देता येते? मराठी, इंग्रजी. कोण्या वर्गातला प्रश्न येतो? 5वी. बसायला किती टक्के मार्क पाहिजे? 35. किती? किती? पास व्हायला किती पाहिजे? किती? किती? परीक्षा कठीण आहे की सोपी आहे? कठीण आहे की सोपी आहे? कठीण आहे की सोपी आहे? बरं मला सांगा, डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? मग माझं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? काय होणार? काय होणार? काय होणार? अरे बापरे इंगोले सर,
एवढे पोर कलेक्टर झाले आणि आपल्या गाड्या घेऊन लालजीवाची गाडी असते ना आता परवा पा डीआयजी साहेब येतील तर गाडीवर का असते लाईट अशा गाड्या घेऊन आले ना पटांगण हाऊस फुल ग्राउंड हाऊस फुल आता तर आपल्याला पार्किंग झोन तयार करावा लागेल मग लक्षात आलं ना आता घरी जाऊन आईला सांगायचं आईचे आशीर्वाद घ्यायचे आज पहिला दिवस आहे ना घरी गेल्याबरोबर आईच्या पाया लागायचं कोणाच्या पाया लागायचं कोणाच्या पाया लागायचं कोणाच्या पाया लागायचं कोण कोण पाया लागणार हात वर करा नक्की बरं काही हरकत नाही आता मॅडम रुपाली मॅडम तुम्हाला विचारतील की कोण कोण पाया लागलं म्हणून आणि तुम्ही उद्या शाळेत आले की आम्ही तुमच्या घरी फोन करून विचारणार की तुमची मुलगी तुमचा मुलगा बघा आता मी एखाद्या मुलाला कलेक्टर करतो एक एक पटकन मागं चला इला तुमच्या समोर मी कलेक्टर करून जाऊ करायचं का इला कलेक्टर करायचं का गाळ्या बाजू ना मग जरा तुम्ही कोणता पेपर वाचता दोराने सांगणार रे कोणता 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 एस फॉर सक्सेस एस फॉर ए फॉर ऍक्टिव्ह ए फॉर ए फॉर नॉलेज आहे की नाही सगळं नॉलेज आहे की नाही रोजचे 30 प्रश्न सोडवायचे किती प्रश्न सोडवायचे किती प्रश्न सोडवायचे तुम्हाला गुणाकार येते का 30 गुणाला 10 दोराने सांगा ना दोराने 30 गुणाला 20 600 किती 30 गुणाला 30 900 30 गुणाला 30 अरे जोराने सांगा ना आता या मुलीनं रोजचे 30 प्रश्न सोडवले किती सोडवले 10 दिवसाचे किती झाले 20 दिवसाचे किती झाले आणि 30 दिवसाचे किती झाले 1000 धरून हिशोबासाठी 1000 हिशोबासाठी एका महिन्याचे 1000 12 महिन्याचे अरे जोराने सांगा ना 12 महिन्याचे 12 महिन्याचे कोणावर गात ऐकताय तू 7 सातवीचे 12000 आठवीचे 12000 नववीचे 12000 दहावीचे 12000 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर हे झाले 7 8 9 10 11 12 फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर अरे बाप रे हे प्रश्न सोडवेल 1,20,000 किती प्रश्न सोडवेल जोराने सांगा ना जरा कलेक्टरच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात 180 किती प्रश्न येतात किती प्रश्न येतात किती प्रश्न येतात हे प्रश्न किती सोडवेल 1,00,000 किती ही मुलगी सर आणि प्रश्न कसे येतात शारदा विद्यालय ही शाळा कोण्या गावात आहे सांगली सातारा कोल्हापूर अमरावती असे प्रश्न येतात अक्षरे लिहायचं नसते ही प्रॅक्टिस करेल 1,20,000 तुमच्या आईला स्वयंपाक करता येतो का रे सगळ्या म्हणजे तुमच्याही आला येतो नक्की कुठे घेतलं मग बंधू इंटरनॅशनल मध्ये अच्छा ताजमहल हॉटेलमध्ये घेतलं असेल आहे ना अच्छा तुमच्या आईनं लहान असताना पहिली पोळी लाटली मस्त गोल आली असेल आहे ना भारताचा आता तुमची आई मोठी झाली फोनवर बोलते मैत्रिणीशी गप्पा मारते पोळी लाटले भारताचा नकाशा येते का रे काय केली प्रॅक्टिस काय केली काय केली तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे काय करायची आहे किती प्रश्न सोडवायचे आहे 30 किती किती सोडवायचे आहे 30 प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल रे किती वेळ लागेल किती वेळ लागेल तुम्ही आत्ता अर्धा तास अभ्यास केला ना बघा मी तुमच्या समोर उभा आहे आता मी रिटायर काय काय तरी चांगली पेन्शन भेटते चांगला बंगला आहे चांगली गाडी आहे बायको पण चांगली आहे म्हणून असतं ती येऊ द्यायचे मला नाहीतर ती एखादी बायको असते तिने म्हटलं असं घरात है ना आता हिनं रोज 30 प्रश्न सोडवले 1,20,000 प्रश्न सोडवून झाले प
प्रश्न येतील 180 किती प्रश्न येतील किती प्रश्न येतील किती प्रश्न येतील हे मुलगी कलेक्टरच्या परीक्षेला बसली नापास होईल की पास नापास होईल की पास नापास होईल की पास कलेक्टर मॅडम साहेब टाळे वाजवा दा इंगोले सरांशी शेक हँड करू नये पटकन शेक हँड करू नये पटकन वेगळे कलेक्टर झाली कडक शेक हँड कर कडक कडक कर अजून कडक परत जास्त नाही परत शेक नाही इंगोले सर तुमच्याशीच करा कडक कर गुलाबात फोन द्या तिला गुलाबात अमोल सर तिला गुलाबात फोन द्या कलेक्टर मॅडम स्वागत चला इकडे बघ कलेक्टर मॅडम अरे गुलाबात फोन घेणं इकडे पहिला सेकंड चांगला होता की दुसरा पहिला तिने असाच केला अरे बापरे एवढ्या मोठ्या माणसाची सेकंड तिने असाच केला मग तिला काय सांगितलं मी हे धनकट मासे बाहू हे धनकट मासे बाहू हे मजबूत दोन्ही पाय असता ही निदळी छाती उन्हें मला हो काय उन्हें मला हो काय कोशिश करने वालों की कोशिश करने वालों की पंख होने से कुछ नहीं होता हाउस होलों से उड़ान होती है आता ही घरी जाऊन सांगेल तिच्या मैत्रिणी अगं गुलाबाचं फुल दाखव घरी जाऊन आईला सांगेल बरं आईला दुःख होईल की आनंद होईल दुःख होईल की आनंद होईल दुःख होईल की आनंद होईल तुम्हाला तुमच्या आईला दुःखात ठेवायचा की आनंदात ठेवायचा दुःखात ठेवायचा की आनंदाचा ठेवायचा दुःखात ठेवायचं की आनंदात ठेवायचा रोज किती प्रश्न सोडवणार किती प्रश्न सोडवणार नक्की 30 प्रश्न कसे सोडवायचे सांगू का नक्की राहू द्या खूप वेळ झाला ना आता हा तुम्हाला भूका लागली असती खिचडीची वाट हा बरं चालेल 10 मिनिटं बोललं चालेल 15 मिनिटं अर्धा तास एक तास एका शाळेमध्ये गेलो एक पोरगा उठून उभा राहिला म्हणे सर 3 घंटे बोला अरे म्हटलं गळा दुखेल ना सर काही टेन्शन नका घेऊ म्हणे भाषण दिल्यानंतर दाबून देऊ म्हणे काय म्हणे भाषण झाल्यानंतर दाबून देऊ तुम्ही माझा गळा दाबून देणार आहे का गळा दाबून देणार आहे का बच्चे म्हणके दोरण बच्चे म्हणके बच्चे म्हणके आता मी एक प्रश्न विचारतो प्रश्न कसा आहे कठीण कसा आहे कसा आहे तिला उत्तर येणार अरे आपल्या शाळेची येणार तिला उत्तर येऊ शकते बघ बेटा प्रश्न कठीण आहे हा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा तुझ्या वडिलाच्या मुलाचं नाव काय आहे मुलीचं नाव काय आहे आता हिला मी प्रश्न काय विचारला तुझ्या वडिलाच्या मुलीचं नाव काय आता हिला जर विचारलं असत तुझं नाव काय हिनं पटकन सांगितलं असत तुझं नाव काय जाई प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं असते गुड आफ्टरनून सर माय नेम इज जाई थँक्यू सर थोडं तिखट मीठ लावायचं सर तुम्ही किती सुंदर भाषण देत आहे सर तुम्ही मॅडमला म्हटलं रुपाली मॅडमला मॅडम साडी खूप सुंदर आहे मॅडम काय म्हणतील थँक्यू एक लढव जास्ती सर बरोबर आहे की नाही समोरची काय करायची तारीफ करायची तुम्ही काय करायचं म्हणायचं गुड आफ्टरनून सर नमस्कार सर माझं नाव जाई आहे थँक्यू सर बरोबर आहे चल गुड आफ्टरनून कोण म्हणे गुड आफ्टरनून सर माय नेम इज संस्कृती थँक्यू सर हा चला माझा नंबर लिहून घ्या पाऊस येऊ शकतो ना पाऊस आला पाहिजे की नाही आला पाहिजे हा नाही पाऊस नाही आला तर कसं शेती कसं पिकणार माझा नंबर घ्या लिहून माझं नाव आहे काठोळे बोर्डावर लिहिलंय गाठोळे नाही करायचं सर साडी सरांना फोन लाव
माझ्या फोनवर जा, माझ्या फोनवर जा. काय नाव लिहाल? का ठो रे, का ठो रे. माझं नाव आहे नरेश, नरेश म्हणजे राजा. आधी माझा नंबर आहे 003 9890 9096 7003. दुसरा नंबर लिया 9890 7441 60 0. दोन नंबर बरोबर आहे ना? आता काही अडचण आली आता मी तुमच्या शाळेत वारंवार आलं पाहिजे का रे? नक्की. तुम्हाला शिकवलं पाहिजे का? तुम्हाला समजेल? सोपं सोपं शिकवेल मी, अगदी सोपं सोपं. फक्त एक काम करावं लागेल, तुम्हाला ताड बसावं लागेल. काय बसावं लागेल? आता मी 70 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, पण मी कसा आल्यापासून पहा, मला माझे सगळे फोटो पहा, व्हिडिओ पहा. मी अगदी स्टडी अवस्थेमध्ये बसलेलो आहे. कसं केलं पाहिजे? चांगलं बसलं पाहिजे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की या आकाशाला गवस्ती घालण्याची ताकद आहे. बघा, आमची स्वधा जिथं आहे ती फक्त तिसऱ्या वर्गात आहे. कोण्या वर्गात आहे? पण माझी नात आहे ना, स्टेजवर बसली आहे. कशी? कुठं बसली आहे? स्टेजवर. भाषण पण दिलं, माझ्याबरोबर ब्रेकफास्ट पण केला. चांगल्या लोकांच्या सहभागात राहिलं तर फायदा होतो की नाही? एक तो टिल्लू पोरगा आला होता माहितीये का आपल्या शिबिरामध्ये, त्याने किती सुंदर भाषण दिलं. अर्णव चांडक, बरोबर आहे ना? आता आपण तुम्हाला पण आम्ही भाषण देण्याला शिकू. नक्की तुम्हाला आवडेल का? चांगलं भाषण दे ना. कोणाकोणाला भाषण शिकवायचं? हात वर करा बरं, सगळ्यांना. दुसरा हात वर करा. आपल्या अमोल भोयर सरांसाठी टाळ्या वाजवा जोरदार, जोरानं. सचिवांसाठी टाळ्या वाजवा. मुख्याध्यापक सरांसाठी टाळ्या वाजवा. या सरांनी 10,000 रुपये दिले, चला यांचं स्वागत करूया. सर एक मिनिट इथे बघा. आता तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्ही पण मोठ्या पगारावर लागले. एक आमचा मुलगा पहा, मोठा पगारावर लागला खूप, आणि त्यानं संस्थेला किती पैसे दिले असतील? कन्या सासू राशी जाय मागे परतून पाहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील मोठे झाले, चांगली गलिलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, या शाळेला मदत करणार की नाही रे तुम्ही? नक्की. प्रॉमिस. नक्की. बघा, तुम्ही नोकरी लागल्यानंतर एका वर्षानंतर द्यायचे. किती वर्षानंतर? काय तुम्ही सरांनी 10,000 रुपये दिले, किती दिले? किती दिले? अरे जोराने सांगा ना.